तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आज 29 तारीख, म्हणजे वर्ल्ड कपबद्दल बोलत नाही आहे मी, तर आजच्या दिवशी आलंदीवरनं पंढरपूरला जी वारी जाते ती पण सुरू होत असते. तर सर्वांना रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तर आज मी आणि माझा मित्र राहुल, नमस्कार, राहुल उत्तेकर, भरपूर जण राहुलला ओळखत असतील. आणि आताच कमी कमी 6-7 कंट्रीची ट्रिप करून आलाय. हा, आपण आपल्या क्लाउड किचन मुळे आपल्याला राहुल सोबत जाता नाही आलं, पण फुल एन्जॉय करून आलाय ना. हा, तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला आणि बजेट मध्ये कशी ट्रिप करायची ते तुम्ही बघू शकता. आणि ऍक्च्युली दादा पण येणार होता, पण क्लाउड किचन मुळे दादाला आता टाइमच नाही भेटत. मागच्या टाइमला पण नाहीच भेटला, पण त्या ट्रिप मध्ये मी दादालाच मिस करतो. व्हिएतनाम नंतर आता आपण भेटतोय ब्लॉगवर. राहुल आता फिरायचा प्लॅन करतोय आणि मी पुण्याचं काम करतोय लोकांना जेवण देण्याचा. तर आणखी एक पुण्याचं काम करण्यासाठी आम्ही निघालोय, वारीकरांना भेटायला चाललोय ना. वारकऱ्यांना भेटायला चाललोय आणि सोबत आपण आलंदीचे दर्शन पण घेणार आहोत. म्हणजे डिपेंड करते काय गर्दी असेल काय नसेल, पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आलंदीवरनं जी पालखी निघाली पंढरपूरला जायला ती बघायला मिळणार आहे. तर आम्ही आता टोल नाका क्रॉस केलाय आणि सीएनजी भरण्यासाठी थांबलोय. थोडीशी लाईन आहे, तीच भरून मग आपण पुढे निघूया ना. जेवण वगैरे झालं ना तुझं? हो, झालं झालं. तर तुम्हाला ही व्हिडिओ बघायला आवडतील वारीचे तर नक्की कमेंट करून सांगा, मग आपण ही सिरीजच बनवूया. ओके, तर आता सीएनजी भरून घेऊया आणि पुढे काय होतं ते बघूया. चला, चला. तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण पोहोचलोय आता आपण आलंदी मंदिराजवळ ना. 2 किलोमीटरावरती बॅरियर लावलेत म्हणूनच आपण आपली गाडी इथं पार केली आणि बघा चालत चाललोय. आणि राहुलचा लूप बघा, वारकरी माऊली झालाय राहुल एकदम. हा, आता म्हणजे आम्ही थोडं लेट पोहोचलोय म्हणून गर्दी तुम्हाला कमी दिसते, नाहीतर खचाखच भरलेलं असेल ना. हा, तर आता इकडे पोहोचलोय तर पहिले आम्ही दर्शन घेणार आलंदीमध्ये आणि तलाव वगैरे जिथे वारकरी आंघोळ करून जातात वारीला सुरुवात करणार. इंद्रायणी नदी आहे तिकडे, इंद्रायणी नदी. वारकरी सगळं आंघोळ वगैरे करतात, तिथून सुरुवात करतात आपल्या वारीची. अच्छा अच्छा, ते आपण दाखवून मग पुढे जाणार ना. तर बघूया आपण पण एक वारकरींसारखा माऊळीसारखा दिवस जगून बघूया. हा, हे बघा समोरनं वारकरी येत आहेत, पालखी येत आहे. आणि इकडे बघा वस्तीचं स्थान बोलतात ना याला, आज इकडे स्टे करणार आहेत आणि त्यांनी बघा टेंट वगैरे बनवलेत आणि इथे जेवण वगैरे करणार, विश्रांती करणार. मी उद्या सकाळी सुरुवात करणार. बघा परंपरा आहे ना, एक जुनी खूप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालून येणारी परंपरा आहे, तीच बघायला मिळते. या टायमाला हे वॉशरूम वगैरे चांगले लावलेत ना, अरेंजमेंट चांगली केली बघा. चला, जसे जसे जवळ चाललोय तशी गर्दी वाढत चालली आणि इथे बघा विठ्ठल रखुमाईचे पण दर्शन होते तुमचं. बोला विठ्ठल रखुमाई की जय. किती लांब आहे मंदिर इकडनं? 1/2 किलोमीटर, 1/2 किलोमीटर फक्त बाकी आहे. आणि राहुलला बघा, राहुल टिक्का लावताना दिसतोय बघा. बोला पंढरीनाथ महाराज की जय. राहुल तर पहिले बसूनच वाटत होता, आता मी पण वाटायला लागलोय बघा. वारीला आलोय, बापरे आता गर्दी बघ, नुसतं माणसंच माणसं दिसत आहेत बघा. म्हणजे गावागावातून दिंड्या निघतात ना राहुल, हा, ज्या पंढरपूरला जायला निघतात. आणि त्या पहिल्या आलंदीला येतात आणि आलंदीपासून सुरुवात करतात ना. आलंदीपासून एक होते ही ज्ञानेश्वर माऊलींची होते आणि संत तुकाराम महाराजांची देहू वरून होते. अच्छा, संत तुकाराम महाराजांची काल झाली ती देहू वरून होते आणि ही आळंदीवरून होते. संत ज्ञानेश्वर माऊलींची आलंदीवरून होते, तीच पालखी बघण्यासाठी आलो. आणि बघा इकडे अन्नदान,
सर्व वारकऱ्यांसाठी ना प्रसाद म्हणून आहे बघा. मागच्या वर्षी आलेलो आपण दिव्या घाटात, मन प्रसन्न झालं होतं. जो म्हणजे जे करतात, जो श्रद्धा असते त्यांची बघायला मिळाली होती ना. आता तर फक्त सुरुवात आहे, बघूया पुढे काय काय होते. आणि आलोय आपण एखाद्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे टेरेसवरती आलोय. आणि प्रत्येक तुम्हाला टेरेसवरती बघा, मंडळी माऊली दिसते तुम्हाला. ते खास जो संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, समाधी मंदिर आहे, तिकडे कळश आहे, तो कळश हालतोय ते बघण्यासाठी. गीतांजली माऊली आणि जयश्री माऊली ताई लोक आहे तिथे. तर दरवर्षी कळश हालत असते काय? हां. आणि कळश हालल्यावरतीच आपण समजतो की पालखी निघाली, की आता प्रस्थान आहे ना. अच्छा, माऊलीनी परवानगी दिली प्रस्थानासाठी कलश हालल्यावरती. हां, मग तुम्ही इकडचेच याच गावातले, लातूर, लातूरवरनं आलेत बघा. आणि हे जे सर्व माऊली लोक आहेत बिल्डिंगवरती, ते पण दुसऱ्या गावातलेच आहेत ना, लांबून लांबून आलेत ना. हां हां, बाहेरूनच आलेले आहेत. आणि बघा किती गर्दी आहे ती, बापरे. हां, आता थोड्याच टायमाने कलश हालणार आणि प्रस्थान होणार आहे बघा पालखी इकडे, तेच बघण्यासाठी आलेत लोक खास. आणि ही जी नदी आहे ती इंद्रायणी नदी आहे, त्याच्यामध्येच आंघोळ वगैरे करून पालखीमध्ये जातात ना. माऊली वारकरी जे असतात ते इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ करून सुरुवात करतात. आणि इकडे बघताय तुम्ही गरुड स्तंभ, आणि तिथेच इंद्रायणी नदी आहे. आणि किती वारकरी आहेत बघा आंघोळ करायला. तर आता थोड्याच टायमाने पालखी पण निघणार आहे. तर आपण बरोबर टायमावरती आलोय, लेट नाही आलोय बघा. माऊलीची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावरती. चला, तर आपला राहुल माऊली आहे तो आता एक ड्रोन शॉट घेणार आहे. आणि चांगले ड्रोन शॉट नाही देऊ शकलो, पण या टाइमला नक्कीच चांगले, म्हणजे एकदम भारी. बघू आता तुम्हीच सांगा कसे वाटतील ते तुम्हाला ड्रोन शॉट. पण आता आपण एक मस्त ड्रोन फ्लाय करतोय. पाऊस थांब रे जरा, सर्वांना माऊलीचे दर्शन होऊ दे. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, तर आला आता आपला ड्रोन. तर कसे वाटले ड्रोन शॉट नक्की कमेंट करून सांगा. एक मस्त वेटले शॉट, पण पाऊस आला ना, आता पूर्ण 360 पण मारणार होतो, त्यामुळे तुम्ही पाऊस एकदा लगेच बोलवायला लागले. हे बघा आपला हा व्हिएतनाम वाला आहे ना. हो, व्हिएतनाम. हा, व्हिएतनाम वरून आणलेला ड्रोन दिसतोय तुम्हाला. बघू पाऊस थांबला तर परत उडव. तर इथे सुनीता माऊली आहेत आणि पद्मा माऊली ना, हा कलश बघण्यासाठी, पालखी बघण्यासाठी थांबलेत. तर काय सांगणार, अनुभव काय सांगणार तुमचा पालखी बद्दल? तुमचा असा अनुभव आहे माऊली, की आम्हाला म्हणजे माऊली अशी प्रसन्न आहे, दरवर्षी माऊलीच्या दिंडीला आम्हाला या वाटतं. हां, आम्ही एकदम नाचत कुदत चालतो दिवे घाटातून, पण आमच्या मनाला एकदम आनंद होतो. वर्षभरचं काम केलेलं आपला सिनबाग निघून जातो आमचा इथं. माऊली छान वाटत आल्याच्या नंतर, आणि खूप हसत खेळत येतो आम्ही. असं वाटतच नाही आमचं काही दुखतं का काय होतं, काही काहीच वाटत नाही आहे. माऊलीचं नाव घ्यायचं, सरळ चालायचं, खूप छान वाटतंय. मनेनी श्रद्धेनी आपण हाक मारत 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 जातो, कंटाळापासून सनी, असं खूप छान वाटत. आणि असं वाटतं का इथंच राहावा माऊलीजवळ, खूप आनंद वाटतो. माऊली तुमचं नाव काय? सुमन. किती वर्ष जुनी परंपरा आहे ही, काय सांगणार? 350 वर्ष. काय सांगणार? 350 वर्ष पूर्वीचा अनुभव आहे माऊलीचा. 350 वर्ष आधीपासून माऊली जाते ना चालत. मग ही आलंदीपासूनच सुरुवात होते काय? आलंदी म्हणजे जे गावागावाकडच्या दिंड्या आहेत त्या आलंदीला येतात.
आणि मग पंढरपूरला जायला सुरुवात कर. चालेल चालेल. ज्ञानोबा माऊली म्हणत म्हणत पंढरपूरला पोहोचत्या. चालेल चालेल. धन्यवाद. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि बघता इकडे इंद्रधनुष्य रेनबो पण आलेला आहे बघा. भारी नजारा झालाय. भारी क्लायमेट झालाय बघा. एकदम सप्तरंगाचा निसर्गाचा सप्तरंगाचा वर्षा होत आहे माऊलीवरती बघा. खूप भारी नजारा. चला आलोय आपण ज्ञानेश्वर मंदिराजवळ. आपण माऊली भेटलेत बघा. नमस्कार. काय नाव तुमचं? निंगप्पा वाडकर. निंगप्पा वाडकर. कुठनं तुम्ही? कर्नाटक वरनं ना? म्हणजे महाराष्ट्रातूनच नाही कर्नाटक वरनं पण येतात बघा माऊली लोक. येतात बघा माऊली वारकरी येत असतात. हो हे पण आहे. मन आहे कानडा राजा पंढरीचा. त्यामुळे त्यासाठी म्हटलं जातं. त्याची खूप मोठी स्टोरी आहे. आता सांगायला गेलं तर आपलं ब्लॉक खूपच मोठा आहे. अरे वा. दादाला मी नक्कीच सांगेल. हो धन्यवाद धन्यवाद. अजून 3-4 दिवस आहोत आपण यांच्यासोबत. हळूहळू पूर्ण माहिती देऊया तुम्हाला. पण मग आता तुम्ही पंढरपूरला जाणार ना? हा. म्हणजे दोन मार्गांनी वारी जात असते ना. संत ज्ञानेश्वर महाराजांची वारी आणि तुकाराम महाराजांची. पुण्यावर ते येतो. हा ज्ञानेश्वर महाराजांची दिव्य घाटात न जात असत आणि ती पुण्यात न जात असते ना. तुकाराम महाराजांची जात असते. चालेल. मग 18 दिवस तुम्ही आता पायी चालत जाणार ना? हा पायी चालत जाणार बघा. तर आता आलोय आपण मंदिराजवळ. आता राहुल एक ड्रोन शॉट घेणार आहे. पंडितनाथ महाराज जय. जय जय. Oh, dear.